प्रभु चरण धन्यवाद स्तुति करतो। खानवेल मंडळीचे आमंत्रण दिलेलं आहे, प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची पुन्हा एक बार संधी दिली, त्याबद्दल मी बंधू तेथील जे सेवक बंधू मनोहर ख्रिस्ती खानवेल मंडळीचे मनपूर्वक आभार मानतो। आणि ह्या गुगल मीटच्या द्वारे अनेक विश्वासणारे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भागातून जमा झालेले आहेत आणि त्यांनी हा सुंदर अनमोल वेळ दिलेला आहे, त्याबद्दल प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो, त्याची स्तुती आराधना करतो। आणि म्हणून आपण देवाच्या वचनाकडे जात असताना आपण माझ्याबरोबर तुम्ही काढा नवीन करारातील पुस्तक याकोबाचं पत्र, याकोबाचं पत्र दुसरा अध्याय 14 पासून पुढील वचनापर्यंत वाचूया। याकोबाचं पत्र दुसरा अध्याय 14 पासून तर 25 वचनापर्यंत मी वाचतो, आपण लक्ष देऊया। ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यातून ते पाहू शकतात। मी वाचतो, माझ्या बंधूंनो मला विश्वास आहे असे कोणी म्हणत असून जो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ, जो विश्वास त्याला तारावर शक्तिमान आहे काय, भाऊ किंवा बहीण ही उघडी आहे त्याला रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हा मधील कोणी त्यास म्हणतो सुखाने जा ऊब घ्या तृप्त व्हा पण त्याच्या शरीराला पाहिजे ते त्यास तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ। याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे। कोणी म्हणेल तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहे, क्रिया वाचून तो आपला विश्वास मला दाखवू, म्हणजे मी आपला विश्वास माझ्या क्रियाने तुला दाखवेन। एक देव आहे असा विश्वास धरतोस, एक बरे करतोस, भूतेही विश्वास धरतात व कापतात। अरे असमंजस मनाच्या मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय। आपला बाप अब्राम याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पिले, यात तो क्रियाने नीतिमान ठरला नाही काय। विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते। अब्रामाने देवावर विश्वास ठेविला आणि त्याला नीतिमत्त्व असे मोजण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला। तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता। तसेच रहाब वेश्याहिणी देखील जासुदांचा पाहुणचार मान ठरली ठरली नाही काय। जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे। प्रिय भावांनो बहिणो, आम्ही या ठिकाणी जी वचने वाचली ही याकोबाच्या पत्रामध्ये ही वचने आम्हाला पाहावयास मिळतात। याकोब हा जो आहे नवीन करारामध्ये चार व्यक्ती याकोब आहे, जुन्या करारातील म्हणजे एकंदर सात याकोब वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचा हा भाऊ आहे, परंतु पहिल्या वचनामध्ये तो असं म्हणतो मी ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्ताचा दास, स्वतःला तो दास म्हणत आहे, परंतु हा प्रभूचा भाऊ होता। जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्त जगात होते त्यापर्यंत 3.5 वर्ष त्यांनी सर्व प्रभूचं कार्य पाहिलं, पण प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला, विश्वास ठेवला आणि मग तो प्रभूकडे आलेला आम्हाला पास मिळतो। पत्रामध्ये जर आम्ही पाहिलं खूपच व्यवहारिक गोष्टी याकूब या ठिकाणी या आता आम्ही जो विषय वाचला त्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की 12 वचने या ठिकाणी आहेत, 12 वचनामध्ये 12 विषय या ठिकाणी घेतलेले आहेत या पुस्तकामध्ये। 12 विषय मत्तेकुर शुभवर्तमान 5वा 6वा अध्याय 7वा अध्याय 7 या 3 अध्यायाशी हे साम्य असे पुस्तक आहे। यामध्ये मत्तेकुर शुभवर्तमानाचे 5वे अध्याय ते 7वे अध्याय पासून मध्ये जे 31 नियम प्रवचन आहे त्यातील 12 नियम याकोबाने केले आहेत। अगदी प्रभूच्या या गोष्टी नमूद आहेत आणि त्या आम्हाला या वाचन करत असताना आमच्या लक्षात येतं। क्रिया हा जो शब्द या ठिकाणी आम्ही वाचन करत असताना क्रिया शब्द आम्हाला 12 वेळेस 12 वंशातील लोकांना लिहिलंय, यहूदी लोकांना त्या ठिकाणी दिलं आहे, इतर लोकांना त्या ठिकाणी त्याने ते पत्र
लिहिलेलं आहे, 12 वंशांना हे पत्र लिहिलं आहे. एरुश्लेमचा मध्ये याकोब एरुश्लेमच्या होता प्रमुख पद ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्याने तेथील मंडळीला बारकाईने पाहिलं. प्रत्येक विश्वास आणि विश्वास हा शब्द या ठिकाणी 14 वेळेस आलेला आहे, आणि विश्वास आणि क्रिया हे दोन शब्द या ठिकाणी घेतलेले आहे. आणि या ठिकाणी क्रिया वाचून विश्वास, आता या ठिकाणी आम्हाला एक वचनाकडे पावास मिळत. आम्ही आता पुष्कळ काही वचनाकडे लक्ष केंद्रित केलं तर आमच्या लक्षात येईल या ठिकाणी अनेक उदाहरण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला पावास मिळतं की 16 वचनामध्ये, आणि तुम्हामधील कोणी त्यास म्हणतो सुखाने जा ऊब घ्या तृप्त व्हा, पण त्याच्या शरीराला पाहिजे ते त्यास तुम्ही देत नाही, त्यापासून काय लाभ. याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. विश्वास आणि क्रिया या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. निर्जीव या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी आम्हाला पावस मिळतो की 3 वेळेस आलेला आहे. निर्जीव हा शब्द 3 वेळेस या ठिकाणी घेतलेला आहे. विश्वासामध्ये क्रिया पाहिजे आणि हा विषय आम्ही पुढे नेणार आहोत. या ठिकाणी आम्हाला पावस मिळतं की याकोब त्या ठिकाणी त्या मंडळीतील लोकांना, 12 वंशातील लोकांना, पांगलेल्या लोकांना तो सांगत असताना आम्हाला या ठिकाणी तो एखाद्या बंधूविषयी असं म्हणत आहे, सुखाने जा सुखाने जा ऊब घ्या तृप्त व्हा, पण त्याच्या शरीराला पाहिजे त्यास ते देत नाही, त्यापासून काय लाभ. या उदाहरणाकडे, या वचनाकडे मी तुमचं एक लक्ष केंद्रित करतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल विश्वास आणि क्रिया. एक विश्वासणारा, गरीब विश्वासणारा, तो एकदा अडचणीत सापडला. त्याचा एक मुलगा आजारी पडला आणि तो रात्रीचे 2 वाजले नोव्हेंबर महिना, आणि तो खूपच परेशान झाला. त्याला वाटलं आता काय करायचं, गरीब विश्वासणारा. मग तो धावत गेला थोड्या अंतरावर एका बंधूच्या घरी. त्या बंधू घरी गेल्यानंतर त्याने बेल वाजवली. बेल वाजवल्यावर थोड्या वेळाने ते बंधू आले आणि त्या बंधूंनी ह्या बंधूला पाहिलं आणि सांगितलं की ब्रदर, रात्रीचे 2 वाजलेले आहेत, तुम्ही एवढ्या थंडीत कसं काय आला. आणि त्या बंधूंनी त्याची जी त्याच्या घरात जी घटना घडली होती की मुलगा आजारी आहे, ताप आलेला आहे, त्यासाठी मी मदतीसाठी आलो आहोत. त्यावेळेस हे बंधू त्याला म्हणाले की ब्रदर, तुम्ही त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं आणि मग माझ्याकडे यायचं, मी सकाळी आलो असतो. आणि तो बंधू त्याच्या बरोबर आला नाही. तो बंधू दुःखी मनाने पुन्हा बाहेर आला रस्त्यावर. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले आपल्या मुलाबद्दल काय करायचं. मग त्याला पुन्हा असं आठवलं की आपल्या बाजूला आणखी एक बंधू आहे, तिकडे जावं. आणि म्हणून त्या बंधूकडे तो गेला, दुसऱ्या बंधूकडे गेला, धावत पायी पायी पळत गेला तो. आणि गेल्यानंतर त्याने कडी वाजवली. थोड्या वेळाने ते बंधू आणि त्यांचा मुलगा दरवाज्यामध्ये आले आणि त्यांनी सांगित विचारलं की ब्रदर काय झालं, रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि काय तुम्ही परेशानीमध्ये आहात का, घरात या. त्या बंधूला घरात घेतलं. थंडी भयंकर आहे नोव्हेंबर महिना. आणि मग त्या बंधूंनी सांगितलेलं आहे की माझा मुलगा अत्यंत आजारी पडला, ताप आलेला आहे, मी परेशानीमध्ये आहे. ते बंधू म्हणाले, घाबरू नका बंधू, आपण आपण जाऊया. ते बंधू आतमध्ये गेले, त्यांनी कपडे बदलले. त्यांच्या मुलाने गरम कपडे, स्वेटर आणि मफलर त्या बंधूला दिलं घालायला. आणि मग ते बंधू बाहेर आले, गाडी काढली आणि त्या बंधूला दवाखान्यामध्ये घेऊन गेले त्या मुलाला, आणि त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. मी उदाहरण तुम्हाला का सांगितलं, विश्वास आणि क्रिया. पहिला विश्वास आम्ही पाहतो, त्यांचा पण विश्वास होता पण त्यांनी क्रियाने केली. दुसरा विश्वासामध्ये विश्वास आहे आणि क्रिया आहे. आणि म्हणून प्रिय भावन बहिणो, विश्वासामध्ये क्रिया असणं फार महत्वाचं आहे. विश्वास, क्रिया आणि मग बरोबर नीतिमत्त, आम्हाला त्याचं असं गणित पावास मिळतं. आणि म्हणून याकोब या ठिकाणी देवाच्या लोकांना, मंडळीला प्रामुख्याने काही गोष्टी या ठिकाणी तो सांगत आहे. त्या मंडळीमध्ये ते लोक व्यावहारिक गोष्टीमध्ये फार दुर्लक्ष करायचे. त्यांच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव मंडळीमध्ये होता. श्रद्धा, त्यांचा विश्वास कमजोर होता. ते दुसऱ्याला तुच्छ लेखायचे, ते खरे धर्माचरण करत नव्हते. विशेष एक गोष्ट त्या मंडळीमध्ये अशी होती की त्यांचं बोलणं फार
भयंकर होते एकमेकाविरुद्ध, म्हणून जीभ ताब्यात ठेवण्याबद्दल याकोबाने त्या ठिकाणी लिहिलं आहे. नंतर आम्ही पुढे पाहतो की खरं ज्ञान खोटं ज्ञान त्यांच्यामध्ये पक्ष कलह पण फार होता. आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे ते बढाई मारायचे, बढाई मारायचे आणि ते एकमेकाला तुच्छ लेखायचे. अशा परिस्थितीमध्ये याकोब त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याने प्रार्थनेचं सामर्थ्य त्यांना सांगितलेलं आहे. प्रिय भावण बहिणो, याकोब जो हा होता प्रभूचा दास, हा प्रार्थनाशील होता, अत्यंत खंबीर बलवान पुरुष ज्याला म्हणतात देवाचा सेवक. त्याच्या गुडघ्याला घट्टे पडले होते, तो नेहमी गुडघ्यावर प्रार्थना करत होता. आणि एक तळमळ त्याची होती की मंडळीमध्ये व्यवहारिक गोष्टी, लहान सहान गोष्टी त्या फार अत्यंत महत्वाच्या आहेत, त्याकडे त्या मंडळीचं तो लक्ष केंद्रित करत आहे. आणि आज प्रिय भावण बहिणो, आम्हाला सुद्धा या विश्वासामध्ये चालण्यासाठी आम्हाला क्रिया करणं फार गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोन व्यक्तींचं जीवन चरित्र रेखाटलेलं आहे थोड्याशा वचनामध्ये. ते म्हणजे एक अब्राम आहे, त्याने आपल्या मुलाचं अर्पण वेदीवर करण्यासाठी इसाकाचं त्याने एक प्रकारे देवाने सांगितल्याप्रमाणे तो करत आहे, म्हणजे करण्यासाठी गेलेला आहे डोंगरावर. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे ती एक बहीण आहे, स्त्री आहे, आणि ती राहब वेश्या आहे. बघा, त्या राहब वेश्येबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे 25 वचनामध्ये. तसेच राहब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्या दुसऱ्या वाटेने लावून दिले, यात ती क्रियाने नीतिमान आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रिये वाचून निर्जीव आहे. राहब वेश्येचं उदाहरण या ठिकाणी राहा याकूब सांगत आहे. आणि प्रियांनो, मी तुमचं लक्ष या स्त्रीकडे केंद्रित करणार आहे. आणि आपण जुन्या कराकडे आता जाणार आहोत. आता आपण एरुश्लेम कडे पाहत आहोत, या मंडळीकडे. याकूब आम्हाला एरुश्लेमच्या मंडळीबद्दल त्या ठिकाणी सांगत आहे. आता आपण खाली एरियोकडे जाणार आहोत, आणि एरियोकडे आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी राहाब वेश्या जी होती, तिच्या घरामध्ये तिने कशा प्रकारे ह्या गोष्टी केल्या, क्रिया, ते आम्ही बारकाईने पाहूया. आणि मग आपण पुन्हा नवीन करामध्ये तिच्या देवाच्या वचनाकडे पुढे लक्ष केंद्रित करूया. काढा माझ्याबरोबर जुन्या करातील योशुवाचं पुस्तक 2 अध्याय. योशुवाचं पुस्तक, योशुवा 2 अध्याय. आणि हा 2 अध्याय आपण सर्वच वाचणार नाही, परंतु मी तुमचं लक्ष काही काही वचनांकडे केंद्रित करणार आहे. तुम्ही त्याकडे लक्ष केंद्रित करा. आता या ठिकाणी पाहावास मिळतं की एरियो शहराचं, एरियो शहर पाहण्यासाठी, एरियो शहर हेरगिरी करण्यासाठी जासुदांना पाठवण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी दोन हेर त्या ठिकाणी गेले आहेत. योशुवाने त्या शहरात पाठवले. इंग्रजीमध्ये यांना मेसेंजर म्हणतात, म्हणजे मेसेज इकडं तिकडे नेण्याचं काम, हेरगिरी. आणि तुम्ही जर हिंदी बायबल वाचलं तर हिंदी बायबलमध्ये दूत शब्द वापरलेला आहे, दूत. आणि मराठी भाषेमध्ये हेर शब्द घेतलेला आहे. आणि हे तरुण दोन हेर होते, हे त्या ठिकाणी एरियो शहरात आले आणि ते राहाव वेशीच्या घरी त्या ठिकाणी गेले आहे. हे दोन तरुण, त्यांचे नावं या ठिकाणी दिले नाही, परंतु योशवाचे अत्यंत विश्वासू असे हेर होते. आणि हेरगिरी करण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे लोक असतात. आज जगामध्ये म्हणजे जे हेरगिरी किंवा ज्याला सिक्रेट गोष्टी लगेच लक्षात येतील असं एकच देश आहे, आणि तो म्हणजे इस्रायल देश. आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहोत की ते राजा त्या ठिकाणी काय म्हणतो त्या लोकांना. इस्रायलचे दोन माणसं आलेले आहेत, म्हणजे इस्रायल आज हेरगिरी, त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच कळते, कुठे काय अपघात होणार आहे, कुठे संकट येणार आहे, कोणत्या देशामध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे, त्यांना लगेच त्यांना कळतं इस्रायलच्या हेरगिरी लोकांना. आणि ते त्यामध्ये अगदी प्रॉम्प्ट आहेत. आणि म्हणून प्रियांनो, हा देवाने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि असे दोन माणसं त्या एरियो शहरात आले. आणि ज्यावेळेस ते एरियो शहरामध्ये आले आणि त्या ठिकाणी ते राहाब वेशीच्या घरी उतरलेले आहे. पहिली गोष्ट, त्या ठिकाणी ते राहाब वेशीच्या घरी उतरले पहिल्या वचनामध्ये, आणि तिने त्यांचा स्वीकार त्या ठिकाणी केला आहे. आणि त्यांचा सर्व पाहुणचार तिने स्नेहभावाने केला आहे, असं नवीन करात आम्ही ते पुढे पाहणार आहोत. आणि ह्या ठिकाणी पहिली गोष्ट, ते दोन हेर
तिच्या घरी उतरले. नंतर आम्हाला पाहतो की त्या दोन्ही हेरांना तिने लपवलेलं आहे. दुसरी गोष्ट जीवनामध्ये तिने आपल्या घरामध्ये दोन हेरांना उतरवलं. दुसरी गोष्ट तिने त्या हेरांना आपल्या घरामध्ये संरक्षण दिलं, लपविलेलं आहे. आणि आम्हाला ते वचन पावस होते की चौथं वचन बघा, त्या दोन्ही पुरुषास बोलावून ती स्त्री म्हणाली, मजकडे कोणी पुरुष आले होते खरे, लपवून तिने लपवलं, धाब्यावर तिने लपवलेलं आहे. आणि तिने त्या दोन हिरांना लपवलेलं आहे ही दुसरी गोष्ट आहे, म्हणजे त्यांना तिने पूर्ण संरक्षण दिलं आहे. आणि येशायाच्या येशूवाच्या 6व्या अध्यायामध्ये 17 वचनामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस ह्या शहराचा नाश झाला तर येशूवाने त्या दोन माणसांना सांगितलं की त्या ठिकाणी 17व्या वचनामध्ये राहाब तिच्या कुटुंबाला तुम्ही बाहेर काढा, त्यांना पूर्ण संरक्षण द्या. त्याच्या अगोदर या ठिकाणी तिने ह्या दोन हिरांना संरक्षण दिलेलं आहे. दुसरी गोष्ट तिच्या जीवनामध्ये क्रिया तिने केली, लोकांना हे दोन हिरांना घरी उतरवलं, दुसरी क्रिया घरात लपवलं, तिसरी क्रिया त्या लोकांचा प्राण वाचावा म्हणून ती खोटे बोलली त्या माणसांना. बघा 4व्या वचनामध्ये ती स्त्री म्हणाली, मजकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले हे मला ठाऊक नाही. बघा ती लपवल्यानंतर ती त्या पुरुषांना सांगत आहे, आता ते पुरुष किती पुरुष होते माहित नाही, आणि ते सैनिक असले पाहिजे, बाहेर सैनिक असले पाहिजे, घरात सैनिक आले असत, ते माणसं हत्यारबंद असतील. अशा वेळेस ती एक स्ट्रॉंग वुमन, ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये एक भक्कम स्त्री, विश्वासामध्ये पक्की, कारण तिला कळून चुकलं होतं की देवाचे लोक आहेत. आणि म्हणून तिने त्या ठिकाणी केअरिंग केली, भक्कम विश्वास ठेवला, आणि तिने त्या लोकांचा प्राण वाचवण्यासाठी ती खोटे बोललेली आहे, मला ठाऊक नाही, दोनदा बोलली, मला ठाऊक नाही ते कोठले आहेत. प्रिय भावन बहिणो, या ठिकाणी आम्हाला तिच्या जीवनामध्ये ही गोष्ट किती महत्वाची पाहास मिळते. पुढे आम्ही पाहास मिळतं की तिने त्या दोन हिरांना पूर्ण सुरक्षित ठेवलं. समजा येदा कदाचित त्या लोकांनी ते तिचं संपूर्ण घर शोधलं असतं माडीवर खाली, तर ते सापडले असते तर किती भयंकर प्रकार झाला असता. परंतु बघा त्या ठिकाणी तिने जवसाची ताट, 6 वचनामध्ये बघा, तिने त्या माणसांना धाब्यावर नेऊन जवसाची ताटे पसरली, त्यात तिने लपून ठेवले. बघा किती संरक्षण तिने केलेलं आहे, त्यांची काळजी केली, जवसाचे ताट. आता हिंदी बायबल जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी लकडिया इसमें छुपाया, लकडिया आहे शब्द, लकडिया म्हणजे पुष्कळ लाकडं आहे, जवसाची ताटं आहे, त्यांना खाली झोपवलं असेल, बसवलं असेल, त्यांच्यावर ते लाकडं ठेवले असेल, म्हणजे तिने पूर्ण त्यांना सुरक्षित संरक्षण दिलं आहे. ही चौथी गोष्ट तिच्या जीवनामध्ये आम्हाला पाहास मिळते. आणि त्यांना कुठे लपवलेलं आहे, आपल्या धाब्यावर घरावर तिने लपवलेलं आहे, आणि ही एक फार महत्वाची क्रिया तिने केलेली आहे. पुढे बघा पाहास मिळतं आम्हाला तिच्याबद्दल की तिला देवाच्या विषयी, म्हणजे जिवंत परमेश्वराविषयी माहिती होती. तिला कळालं की आमचा परमेश्वर कोण आहे, त्याने काय चमत्कार केले आहे. त्यांनी त्यांच्यामुळे त्या येरियो शहरामध्ये दहशत पसरली, ते घाबरले. बघा त्या ठिकाणी 7वं वचन, 9वं वचन आणि 10व्या वचनामध्ये ती असं त्या ठिकाणी सांगत आहे की हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्याच्यावर धाब्यावर गेली आणि त्यास म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आमच्या लोकांस तुमच्यामुळे दहशत पडली आहे, देशातील सर्व रहिवाशांची तुमच्यामुळे गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे, हे मला ठाऊक आहे. देवाविषयी तिला किती माहिती होती. बघा प्रियांनो, एक समाजाच्या दृष्टिकोनातून ही स्त्री कशी आहे, परंतु आज त्या देवाच्या वचनाची किती माहिती आहे. तिचं शिक्षण काय आम्हाला काही माहित नाही, गाव कुसला तिचं घर आहे आणि त्या घरामध्ये कोण व्यक्ती कोणी आहे माहित नाही, पण एक त्या स्त्रीबद्दल या ठिकाणी पाहास मिळतं की किती तिला देवाच्या वचनाची माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी ती असे म्हणते की अमोऱ्याचा राजा ओग आणि सिओन यांचा तुम्ही संवाद केला, तांबड्या समुद्राचं पाणी तुम्ही आठवलेलं आहे, त्यांनी आठवलेलं आहे, यार्दने पलीकडे राहणारे अमोरे दोन राजे सिओन यांचा त्यांनी संवाद केला आहे, हे आमच्या काणी आलेला आहे, आमच्या काणी आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट ती अशी म्हणते 11व्या वचनामध्ये, हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले, तुमच्यामुळे आमच्या देव जीवात जीव राहिला नाही, कारण देव परमेश्वर आकाश व पृथ्वी
खाली पर खाली पृथ्वीवर देव आहे। बघा प्रियांनो, देवाच्या वचनाची किती माहिती, देवाच्या देवा जिवंत देवाबद्दल तिला किती माहिती आहे। आणि या ठिकाणी ती पाचवी गोष्ट तिच्या जीवनामध्ये आम्हाला पाहास मिळते, जिवंत देवाची माहिती होती, की त्या विषयाने त्या लोकांशी ती बोलत आहे। पुढे पाहास मिळतं की तिने काय केलंय, त्यांच्या बरोबर करार केलाय, करार अनभग केला आहे। आणि ती अनभग काय केली आहे, की तुम्ही मला एक अशी खात्रीला एक खून द्या, मला तुम्ही माझा बचाव करा। बघा त्या ठिकाणी पाहास मिळतं की तिचं जे घर आहे ते गाव कुसल आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही पाहावं मिळतं आम्हाला की तिने खात्रीला एक अशी खून त्यांच्याकडे मागितली, आणि किरमिजी रंगाचा धागा तुम्ही खिडकीला बांधा त्यांनी तिला सांगितलेला आहे, म्हणजे आम्ही तुझं पूर्ण संरक्षण करू। आणि किरमिजी रंगाचा धागा, हा धागा जर आम्ही जुन्या करामध्ये या रंगाबद्दल पाहिलं, तर अरब लोक एक क्रिया या ठिकाणी एक एक प्रकारचा एक किडा त्या ठिकाणी होता, त्या किड्यातल्या अंड्याचा एक रंग असा किरमिजी रंगाचा असायचा, त्याचा ते रंग करत होते। निवास मंडपामध्ये जे मंडपामध्ये जे कापड होतं ते किरमिजी रंगाचं होतं। ज्या ठिकाणी जे याजक लोक होते, धर्मगुरु होते, त्या ठिकाणी त्यांचा जगा सुद्धा ह्या किरमिजी रंगाचा होता। आणि ह्या रंगाला फार महत्व आहे, आणि म्हणून या ठिकाणी पाहास मिळतं या रंगामध्ये किरमिजी रंगाचा रंग म्हणजे एक प्रकारे संरक्षण। ज्यावेळेस कुष्ठरोगी बरे होत होते आणि त्यांचा शुद्धीकरणाचा वेळ यायचा, त्यावेळेस त्यांना किरमिजी रंगाचे कपडे घालण्यात येत होते। आता आम्हाला इतका वेळ नाही पाहायला, वेळ आपला थोडा आहे, म्हणून मी पुढे पुढे जाणार आहे की त्या ठिकाणी या रंगाला फार महत्व आहे। आणि म्हणून किरमिजी रंगाचा धागा त्या ठिकाणी तिच्या खिडकीला बांधण्यात आलेला आहे। आम्हाला ते वचन पाहावस मिळतं की त्या वचनामध्ये पण त्या ठिकाणी दिलं आहे की तिने त्यांच्याकडे अनभाग केली। 21वं वचन आणि 18वं वचनामध्ये तो संदर्भ येतो। आता पुढे या ठिकाणी आम्हाला पाहावस मिळतं की तिने त्यांच्याकडून आश्वासन घेतलं, पक्क खात्रीला आश्वासन घेतलं की तुम्ही मला आश्वासन द्या, करार करा माझ्या बरोबर। आणि सातवी गोष्ट ती त्यांच्या जीवनामध्ये केली, त्यांच्या जीवनामध्ये त्याने विशेष प्रकार ही गोष्ट लक्षात आणून दिली। नंतर मी पाहतो 13वं वचनामध्ये तिने आश्वासन घेतलं त्यांच्याकडून। नंतर 14वं वचनामध्ये तिने त्यांच्याबरोबर हा जो करार केला तो गुप्त ठेवण्यासाठी करार केला। त्यांच्यामध्ये संभाषण झालं दोन हेरामध्ये आणि रहावेशीमध्ये की तुम्ही हा करार आपल्या दोघांमध्ये राहू द्या। हा करार तिने त्या तिघांमध्ये ठेवला, आणि जर तुम्ही हा करार मोडला तर तुम्ही तुम्ही मोठ्या संकटामध्ये तुम्ही पडाल किंवा मी पडू शकते। आणि ह्या ठिकाणी ती गोष्ट तिने, बघा 14वं वचनामध्ये आम्हाला पाहास मिळतं की तेव्हा त्या पुरुषाने तिला म्हटले, कोणी ही गोष्ट बाहेर ओढिली नाही तर तुमच्या प्राणासाठी आम्ही आमचे प्राण देऊ, आणि परमेश्वर आम्हा हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयेने व खरेपणाने वागू। बघा या ठिकाणी तिने करार केला, अनभाग केली, आणि ती गोष्ट तिने गुप्त ठेवली, तिने कोणाला सांगितली नाही, या ठिकाणी स्पष्ट वचन पाहास मिळतं। आणि पुढे जर आम्ही पाहिलं तर आणखी वचनामध्ये की 10वी गोष्ट तिने केली आहे, ती म्हणजे त्या लोकांना तिने सुरक्षित बाहेर काढलं। कसं बाहेर काढलं, सुरक्षित, की त्यांना असं सांगितलं की तुम्ही त्या खिडकीतून दोरी बांधलेली आहे, आणि दोरीतून तिचं घर गावकुसाला होतं। 15वं वचनामध्ये तिने त्या खिडकीतून दोरीने नगराबाहेर उतरवले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते, तेथे ती राहत होती। तिचं घर जे होतं, अशा स्त्रियांचं घर गावकुसाला असायचं त्यावेळेस, आणि अत्यंत या स्त्रियांची, परंतु देवावर तिचा किती भरोसा। आम्ही 10 गोष्टी तिच्या जीवनामध्ये पाहिल्या, आणि त्या म्हणजे आम्हाला पाहास मिळतं की तिने घरी देवाच्या लोकांना उतरवलं, त्यांना संरक्षण दिलं, त्यांचा प्राण वाचवून ती खोटे बोलली, त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवलं, जिवंत देवाला तिची जिवंत देवाची तिला ओळख होती, तिने त्यांच्याबरोबर करार केला, अनभाग केली, आणि त्या ठिकाणी अग्रीमेंट केलं। नंतर तिने त्यांच्याकडून आश्वासन घेतलं, तिने करार करून दोघांमध्ये ती करार गुप्त ठेवला। नंतर तिने हेरांना पूर्णपणे बाहेर काढलं दोरीनी। बघा 9वी गोष्ट, तिने दोरीनी त्या खिडकीतून त्यांना उतरलेलं आहे। बघा तुम्ही विचार करा, ते कसं उतरले दोरीनी, त्याच त्या ठिकाणी वेश होती आणि तिचं घर त्या ठिकाणी गावकुसाला होतं, तिने दोरीनी त्या दोघांना उतरलेलं आहे। इतकं तिने
देवावर तिचा भक्क विश्वास क्रिया या ठिकाणी तिने केली आहे. आणि मग पुढे पावस मिळतं की 10वी गोष्ट तिने त्यांना सांगितलं की तुम्ही यातून खिडकीतून उतरा आणि पुढील संरक्षणाची तिने पूर्ण काळजी घेतली. काय काळजी केली की तुम्ही जाऊन ह्या डोंगरावर जाऊन लपा. 17 वचनामध्ये बघा, ते पुरुष तिला म्हणाले तू आमच्याकडून जी अनभाग करविली आहे तिच्या संबंधाने आम्हाला दोष न लागो. पहा आम्ही या दिवशी येऊ तेव्हा या खिडकीतून तू आम्हाला उतरवले. हा किरमिजी धागा बांध आणि तुझ्या घरी आपली माता पित्रे भाऊ बंद आणि आपली पितृकुळातील इतर सर्व माणसे जमा कर. आणि प्रियांनो तिने सांगितलं 16 वचनामध्ये आणखी आम्ही पाहू त्या डोंगराकडे जाऊन तिथे तुम्ही 3 दिवस लपून राहा. डोंगर होता पलीकडे आणि त्या डोंगरावर तिने सांगितलं की तुम्ही 3 दिवस डोंगरावर लपून राहा. आणि बघा प्रियांनो तिने 3 दिवस त्या तरुण पुरुष इराणला डोंगरावर राहण्यासाठी सांगितलं. आता 3 दिवस राहायचं आहे तर तिने पूर्ण जबाबदारी स्वीकारली असेल. काय त्यांचं अन्न सामग्री सुद्धा तिने दिली असेल त्यांना. बघा त्यांनी त्यांची किती काळजी केली बरं. आणि 3 दिवस पुरेल तेवढं अन्नाचा साठा पाणी द्राक्ष त्यांना दिला असेल आणि त्यांना सांगितले की 3 दिवसांनी तुम्ही नंतर डोंगर उतरा. कारण जे पुरुष ते शोधायला गेले आहेत जे सैनिक गेले आहे तोपर्यंत ते आपल्या हिरवे शहरात वापस येतील. आणि गावकूस लावून जी गावकुसा तिचं घर होतं आणि तिने फार मोठी जबाबदारी फार मोठी क्रिया या ठिकाणी केली आम्हाला पावस मिळतं. आणि या ठिकाणी तिने डोंगरावर त्यांना सांगितलं की तुम्ही 3 दिवस राहा. प्रिय भावन बहिणो मला या ठिकाणी सांगायचं, मी फार लवकर लवकर पुढे गेलो आपला नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळे, की तिने विश्वासासंबंधी विश्वास क्रिया ह्या 2 गोष्टी तिने केल्या आहेत. आणि प्रियांनो एक अशी स्त्री समाजाच्या दृष्टिकोनातून, परंतु या स्त्रीला देवाने किती आशीर्वाद दिला त्याचं वर्णन आम्ही पाहणार आहोत. बघा जुन्या करारातील स्ट्रॉंग महिला म्हणजे भक्कम विश्वास ठेवणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या स्त्रिया आहेत त्या जवळजवळ 20 आहेत आणि त्यामध्ये या राहाब वेशीचं नाव सुद्धा येतं. आणि नवीन करारमध्ये पण तिचं नाव आलेलं आहे. आम्ही ते पाहणार आहोत पुढे. बघा देवाने तिला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला आम्ही त्या ठिकाणी पावस मिळतं. पहिला आशीर्वाद बघा, पहिला आशीर्वाद असा दिला की प्रभूच्या वंशावळीमध्ये हिचं नाव आहे. बघा एक राहाब वेश्या पण प्रभूच्या वंशावळीमध्ये तिचं नाव आहे. मत्तयकुल सुवर्तमान 1 अध्याय आणि 5 वचनामध्ये. आता ही स्त्री कोण आहे? तुम्ही त्या ठिकाणी वचनात सांगितलेलं आहे सलमोनाला राहाबेपासून बवाज ज्याची माता, बवाजाची माता ही आणि दाविदाची पंजी आहे. लक्षात द्या राहाब वेश्या कोण आहे? दाविदाची पंजी. आता तुम्ही मत्तयकुल सुवर्तमानचे वंशावळी जर वाचली तर त्या ठिकाणी 4 स्त्रिया आहेत. पहिली स्त्री आहे तामार, दुसरी स्त्री आहे राहाब आणि तिसरी स्त्री आहे रूथ आणि चौथी स्त्री म्हणजे येशू ख्रिस्तीच्या पोटात त्याने जन्म घेतला तो म्हणजे मरिया. ह्या 4 स्त्रिया प्रभूच्या वंशावळीमध्ये येतात. आणि म्हणून या ठिकाणी ते प्रभूच्या वंशावळीमध्ये ह्या स्त्रीचं नाव आहे. हे किती अद्भुत आहे प्रियांनो. हा किती मोठा विश्वास आहे. जोपर्यंत हे पवित्र शास्त्र आहे तोपर्यंत ह्या नावाचा उल्लेख होईल. आणि आज आम्ही पाहतो की त्या स्त्रीला देवाने किती महान, कारण तिने एरव शहर जिंकण्यासाठी एरव शहरचा नाश करण्यासाठी फार मोठी मोलाची जबाबदारी स्वीकारली. खंबीर उभी राहिली, ढाल बनून ती त्या हेरांजवळ उभा राहिली आणि तिने 10 प्रकारच्या क्रिया केल्या आहेत. आणि प्रियांनो यातून आम्हाला पुष्कळ काही घेण्यासारखं आहे. नंतर या स्त्रीला दुसरा आशीर्वाद काय मिळाला? राहाबाईचं सर्व कुटुंब बाहेर आणलं, आप्तजन छावणीत ठेवले. योशवाचं पुस्तक 6वा अध्याय 23व्या वचनामध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेस त्या येरो शहराचा नाश झाला 7 दिवस संपूर्ण येरो शहराला फेऱ्या मारण्यात आला, रणशिंग वाजवण्यात आले सर्व लोक. आणि त्या ठिकाणी मग 7व्या दिवशी ते पडलेलं आहे, त्या शहराचा नाश झालेला आहे. योशवाने सांगितलं सर्वांचा नाश करा, सर्व जाऊन टाका, काही ठेवू नका तुम्ही. परंतु त्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ती घटना मी तुम्हाला म्हणजे त्यात आपण बोलणार नाही. पण त्या ठिकाणी एका माणसाने हिरोशरा सांगितलं की तुम्ही काही घेऊ नका, तरी पण एका व्यक्तीने त्या हिरोशरातून आखण आणि पाप केलं आणि त्याने ती सोन्याची भेट आणि जगा घेतलेला आहे.
ते आम्हाला ती गोष्ट पाहायची नाही, पण त्या ठिकाणी एवढी घटना घडली आणि रहाब वेश्येचं संपूर्ण कुटुंब, सगळं आप्तजन, सगळे नातेवाईक किती होते मला माहित नाही प्रियानो, आम्हाला काउंट करता येत नाही, शास्त्रात दिलं नाही येते. परंतु तिने नक्कीच त्या रहाब वेश्येने संपूर्ण इस्रायल त्या यरुशलेममध्ये जे जेवढे नातेवाईक असेल त्या सर्वांना तिने घेतलेलं आहे, आपल्या घरामध्ये तिने ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिचा संपूर्ण कुटुंबाचं ता म्हणजे एक प्रकारे संरक्षण झालेलं आहे. आणि खरोखर प्रियांनो, आम्ही या रहाब वेश्येकडे पाहत असताना आम्हाला पाहस मिळतं की दुसरी गोष्ट, तिच्या संपूर्ण कुटुंबाचं छावणीमध्ये तिचं संरक्षण करण्यात आलं. नंतर तिसरा मुद्दा, तिच्या जीवनात तिसरा आशीर्वाद कोणता आहे? इस्रायलामध्ये आजपर्यंत तिची कायमची वस्ती आहे, तिचा वंश इस्रायलामध्ये आहे. बघा, म्हणजे तिचा जो वंशावळीमध्ये बवाज तिथून सुरुवात दाविदाच्या पर्यंत आम्ही पाहतो की तिची वंशावळीमध्ये ती पंजी आहे दाविदाची, म्हणजे आजपर्यंत इस्रायलामध्ये तिची वस्ती आहे, तिचं वंश आहे. हा एक आशीर्वाद देवाने तिला दिलेला आहे आणि म्हणून तिने महान त्याग केला आहे देवासाठी, जिवंत देवासाठी त्याग केला आहे. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहस मिळतं जुन्या करामध्ये रहाब पेशा आणि नवीन करामध्ये शमरोणी स्त्री विहिरीवर पाणी भरायला आली, तिचं पण जीवन थोडं साम्य आहे. बघा, तिने प्रभूचं वचन त्या ठिकाणी ऐकलं, पाणी भरायला आली पण आपली घागर तिथेच टाकली, प्रभूचं वचन ऐकलं, जिवंत पाणी तिला भेटलेलं आहे, प्रभू ख्रिस्त तिला भेटलेला आहे. तिला आता पाण्याची शारीरिक पाण्याची तिला गरज नाही, तिला आत्मिक पाणी मिळालं. तिने क्रिया काय केली? ती क्रियाने क्रिया तिने काय केली? तिने घागर टाकली, नगरात गेली, सर्व नगर प्रभूकडे त्या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी जुन्या करामध्ये रहाब वेश्याने आपल्या घरामध्ये सर्व नातेवाईक, आप्तजन, गणगोत्र, तिचं जे काही होतं ते सर्व घरात तिने आणलेलं आहे. तिथे दांडगा विश्वास. आणि प्रियानो, इब्रीकराच्या पत्रामध्ये आणि याकोबाच्या पत्रामध्ये या बहिणीचा, मी तिला बहीणच म्हणेल कारण ती बहीणच आहे, या बहिणीचा इतका दांडगा विश्वास याकोबाने आणि इब्रीकराच्या पत्रामध्ये पावलाने तिचा उल्लेख केला आहे आणि तो उल्लेख आम्ही पाहणार आहोत. बघा, इब्रीकराचं पत्र 11 अध्यायामध्ये, इब्रीकराचं पत्र 11 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची यादी आहे, जे विश्वासामध्ये जे लोक होते, श्रद्धा ज्यांनी विश्वास ठेवला अशा लोकांची यादी आहे. आणि जर मी आम्ही ही जर काउंटिंग केलं 11 अध्यायाचं, त्या ठिकाणी जे विश्वासणाऱ्यांचं जे लोक आहेत की ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला, 17 लोकांची नावं त्या ठिकाणी दिली आहेत, 17 लोक आहेत, त्यामध्ये रहाब वेश्येचं पण नाव आहे. बघा, 30 वचन, इब्रीकराचं पत्र 11 अध्याय 30 वचन, विश्वासाने एरियोच्या गावकुसाभोवती 7 फेऱ्यापर्यंत फेऱ्या घातल्यानंतर ते पडले. विश्वासाने रहाब कसबिनीने, प्रिय भाऊ बहिणो, या ठिकाणी रहाब कसबीन हा शब्द वापरलेला आहे. हा शब्द बघा किती, म्हणजे अगदी खालच्या लेवलचा शब्द, कसबीन, कसबीन हा शब्द. आणि प्रभू ख्रिस्ताने सुद्धा हा शब्द वापरला नवीन करामध्ये, मत्तयकृत सुवर्तमान 21 अध्याय 31 वचनामध्ये प्रभू ख्रिस्ताने शब्द वापरला. का शब्द वापरला? त्या ठिकाणी त्याने सांगितलं की दास एक धनी होता की तू जाऊन शेतामध्ये मळ्यामध्ये काम कर, तो म्हटला जातो नाही जात आणि गेला. दुसरा सांगितलं की जातो आणि तो गेला. तर पहिला ज्याने काम केलं त्या ठिकाणी ते तो उदाहरण देत आहे त्या ठिकाणी, आता तो वेळ नाही आपल्याला पाहायला, परंतु प्रभू त्या ठिकाणी असं म्हणत आहे मत्तयकृत सुवर्तमान 21 अध्याय 31 वचनामध्ये, जकातदार आणि कसबीन यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आहे. बघा प्रियांनो, या लोकांना प्रवेश आहे, जकातदार, जक्कय, कसबीन, रहावेशा यांना प्रवेश आहे. आणि त्याची पूर्तता आम्हाला पाहस मिळते आणि ही पूर्तता झालेली आहे की आज रहावेशा प्रभू बरोबर स्वर्गात आहे. आणि म्हणा किती मोठा आशीर्वाद तिला दिलेला आहे. त्यांनी काय केलं? रहाब कसबिनीचा 31 वचन, इब्री 11:31, विश्वासाने तिने हेरांचा स्वीकार स्नेहभावाने केला. तिने काय केलं? हेरांचा स्वीकार स्नेहभावाने केला. नवीन करामध्ये शमरोणी स्त्रीने प्रभूच्या वचनाचा स्वीकार केला.
प्रभूवर विश्वास ठेवला, तिने स्वीकार केला आणि त्या ठिकाणी वचन आम्हाला पास मिळतं की अवज्ञा करणाऱ्याबरोबर नाश झाला नाही. रहाब वेश्येचा अवज्ञा करणाऱ्याबरोबर नाश झाला नाही. एरियो शहराचा संपूर्ण नाश झाला पण हिचा नाश झाला नाही. जिवंत देवाला तिने ओळखला, त्या हेरांना तिने समजले देवाचे लोक आहे. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही विश्वासणारे या नात्याने जगत असताना आम्हाला क्रिया करायची आहे. देवाच्या लोकांची आम्हाला काळजी करायची आहे. देवाचे सेवक फुल टाइम सेवक आहे, प्रभूचे सेवक आहेत, विश्वासणारे बंधू बहिणी आहेत आणि त्यांची आम्हाला काळजी करायची, रक्षण करायचं, संरक्षण करायचं आहे. या ठिकाणी पुष्कळशा गोष्टी मला सांगता येतील, परंतु मी तुम्हाला थोडक्यात पुढे नेत आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की तिने स्वीकार केला स्नेहभावाने, अवज्ञा करणाऱ्याबरोबर तिचा नाश झाला नाही. अवज्ञा करणाऱ्याबरोबर तिचा नाश झाला नाही. हे वचन मी वाचन करत असताना माझ्या लक्षात आलं की नवीन करामध्ये प्रभू ख्रिस्त स्वतः एका ठिकाणी असं म्हणतो की सर्वांचं परिचयाचं ते वचन आहे. आणि त्या वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. आमचं हे वचन लहानपणापासून पाठ आहे आणि योहान कुशवर्तमान आणि 3 अध्याय आणि 15 वचनामध्ये बघा. मी तुमचं या वचनाकडे लक्ष केंद्रित करतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त व्हावे. विश्वास, यानो आम्ही जो विषय पाहत आहोत, विश्वास आणि क्रिया. रहाब वेश्याने विश्वास ठेवला, क्रिया केली. देवाच्या वचनावर, देवाच्या लोकांवर, देवावर तिने विश्वास ठेवला, तिने स्वीकार केला, एक प्रकारे तिने स्वीकार केला आणि तिचा नाश झाला नाही. प्रियानो, हे किती छान वचन आम्हाला पास मिळत की रहाब कजबिनी बद्दल आम्ही पाहिलं. आणखी जर त्यामध्येच आम्ही वचनाकडे लक्ष केंद्रित केलं तर याकोबाच्या पत्राच मधून आपण पाहत असताना 2 अध्यायामध्ये 25 वचनामध्ये बघा. 2 अध्याय 25 वचनामध्ये तिने क्रिया नीतिमान ठरली. ती काय केलं तिने? तसेच रहाब वेश्येने देखील जासुदांचा पाहुणचार केला. 25 वचन इब्री करत याकोबाचं पत्र 2 अध्याय 25 वचन. तिने काय केला? दासुदांचा पाहुणचार केला. प्रियांनो, पाहुणचार हा जो शब्द आहे ना, फार महत्वाचा आहे. आणि मी एका सेवका बरोबर, देवाच्या सेवका बरोबर एकदा बोलत होतो. आम्ही दोघं संभाषण करत होतो. त्याने मला सांगितलं की ब्रदर, आता पाहुणचार हा शब्द विलयत जात आहे. पाहुणचार हा शब्द पाहुणचार करण्यासाठी लोकांना वेळ नाहीये. आणि खरोखर प्रियांनो, सर्व ही जग अत्यंत झपाट्याने नाशाकडे जात आहे. आम्ही जरी आम्ही विश्वासणारे आहोत, परंतु पुष्कळ आम्ही काम करतो, आम्हाला पुष्कळच काम असतं, वेळ नसतो, संपूर्ण कुटुंब आम्ही कामामध्ये असतो. अशा वेळेस पाहुणचार हा शब्द आहे ना, पाहुणचार करणं फार कठीण झालेलं आहे, असं तो सेवक माझ्याबरोबर बोलत होता. आणि ते खरंच आहे. परंतु प्रियांनो, या ठिकाणी रहाब वेश्येने जासूदांचा पाहुणचार केला. जासूद शब्द वापरलेला आहे या ठिकाणी. हेर शब्द पाहतो आपण, या ठिकाणी जासूद शब्दाकडे आम्ही लक्ष केंद्रित करतो की तिने पाहुणचार केला. बघा, शास्त्रामध्ये दिलेला आहे या इब्रिकाच्या पत्रामध्ये, कित्येकांनी नकळत दूतांचा पाहुणचार केला. दूतांचा, प्रिय भाऊ बहिणो, आमच्या घरी कोणता सेवक कसा येईल काही सांगता येत नाही, कोण येईल ते सांगता येत नाही. परंतु या ठिकाणी आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला पाहुणचार करायचा आहे. आणि ह्या दोन गोष्टी तिने केल्या आणि म्हणून ती क्रियांनी नीतिमान ठरली. बघा, शेवटलं वचन जे आहे याकोबाचं पत्र 2 अध्याय 25 वचनामध्ये, तसेच रहाब वेश्या हिने देखील दासुदांचा पाहुणचार केला व त्या दुसऱ्या वाटेने लावून दिले. दुसऱ्या वाटेने लावून दिले, यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियावाचून निर्जीव आहे. निर्जीव विश्वास बघा कसा आहे, क्रियाशील विश्वास आणि निर्जीव विश्वास. क्रियाशील विश्वास, निर्जीव विश्वास. आणखी आम्हाला असं म्हणता येईल, काही लोकांचा अविश्वास दाखवतात, काही लोक अविश्वास दाखवतात आणि पुष्कळांनी अविश्वास दाखवला. हा एक विश्वास बघा. पण या ठिकाणी याकोब त्या ठिकाणी स्पष्ट सांगतो, निर्जीव, ज्याला जीव नाही असा.
हिंदी बायबल मध्ये मरा हुआ विश्वास, म्हणजे मरा हुआ विश्वास असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे निर्जीव विश्वास। प्रिय भाऊ बहिणो, आम्हाला आमचा विश्वास सक्रिय करायचा आहे, जागृत करायचा आहे। आणि म्हणून मी फार घाईघाईमध्ये सांगितलं, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, तरी पण प्रभूने आम्हाला सहाय्य केलं आहे। आणि थोडक्यात मी या ठिकाणी तुमच्यासमोर हा विषय ठेवला की विश्वास आणि क्रिया, त्यामध्ये या दोन गोष्टी नीतिमान आम्हाला ठरवतात। नीतिमान विश्वासाने वाचेल, नवीन करामध्ये हे वचनामध्ये आम्हाला पाहास मिळतं की नीतिमान विश्वासाने वाचेल। पाऊल तीन ठिकाणी त्या ठिकाणी उल्लेख करत आहे, आणि नीतिमान विश्वासाने वाचेल हे वचन घेऊनच मार्टिन लुथरनी क्रांती केली, आणि त्या वचनावरच त्याने विरोध केला आणि धर्मक्रांती केली। आणि आज आम्ही पाहतो की अनेक मंडळ तयार झालेले आहे, नाही तर एकच मंडळी असते। आणि परंतु मार्टिन लुथरनी एक प्रकारे क्रांती केली, विश्व नीतिमान विश्वासाने वाचेल। आणि प्रियांनो, नीतिमान आम्हाला देवाने म्हटले या ठिकाणी हा शब्द आम्ही या ठिकाणी पाळला आहे, विश्वास आणि क्रिया या दोन्ही शब्दाकडे मी तुमचं लक्ष थोडक्यात केंद्रित केलं आहे। तर मी या ठिकाणी हा विषय संपवतो की त्यागमय स्त्रिया जिने सॅक्रिफाईस केलं, त्याग केला, अशा जवळजवळ पवित्र शास्त्रामध्ये 20-24 स्त्रिया आहेत ज्यांनी सॅक्रिफाईस केलं। कधी प्रभूची इच्छा असल्यास आपण त्यावर मनन करू शकतो की ज्यांनी त्याग केला, आणि त्यागमय जीवन ज्याला म्हणतात त्यांनी ते केलं आहे। आणि आज त्या देवाकडे प्रभूच्या राजस्थानासमोर स्वर्गात त्यांचं स्थान आहे। आणि म्हणून प्रियांनो, या राहाब कजबिनीने किती महान कार्य केलेलं आहे, आणि यातून आम्हाला हा बोध घेण्यासारखा आहे। हे वचन मी वाचन करत असताना माझ्यासाठी खूप लाभ झाला, आणि हे वचन मी सांगत आहे बोलत आहे हे मला प्रथम आहे आणि मग तुम्हाला आहे, मग सर्वांसाठी आहे। आणि म्हणून देवाची जिवंत देवाची वचन आहेत। हा वेळ अत्यंत कठीण असा प्रसंग आहे, हा लॉकडाऊन आहे, 5 महिने झाले आम्ही सर्व घरामध्ये आहोत, परंतु प्रिय भाऊ बहिणो आमचे काही विश्वासदार आहेत, दुःखी आहेत, समस्यामध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत, आशांना आशांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, आम्ही क्रिया केली पाहिजे। आणि देव बाप आम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल, कारण तो कोणाचा ऋणी राहत नाही, तो देव नक्कीच आमचं विशेष सहाय्य करेल। तर या वचनाप्रमाणे चालण्यासाठी प्रभू तुम्हाला मला कृपापूर्वक थोडा वेळ घेतला, त्याबद्दल मला क्षमा करा। 8:35 झाले आहेत, जी वेळ मला तुम्ही दिली बंधू कानवेलच्या मंडळीने, बंधू मनोहर ख्रिस्तीन, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, प्रभूचे मला धन्यवाद देतो। या वचनामध्ये जे आम्हाला वचन प्रभूने दिलं त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रभू आमचं विशेष सहाय्य करो। आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया, आपल्या विश्वासामध्ये आपण क्रिया ठेवूया आणि एकजुटीने प्रभूचं कार्य करू, कारण प्रभूने 3.5 वर्ष काम केलं, कार्य केलं, आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे। आमची वाटचाल चालू आहे आणि खरोखर हा प्रवास आहे, या प्रवासाच्या काळात आम्ही कार्य करू आणि प्रभूचं गौरव करूया। असं करण्यासाठी प्रभू तुम्हाला मला सहाय्य करू।